जवळची भाडी नाकारणं, ग्राहकांशी उद्धट वर्तन हा रिक्षा चालकांबाबतचा नेहमीचाच अनुभव. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता ठाणे वाहतूक शाखेनं स्पेशल स्क्वॉड तयार केलाय. हा स्क्वॉड साध्या वेशात ग्राहक बनून रिक्षा चालकांच्या मुजोरीवर वचक ठेवणार आहे. याबाबतचा झी मीडियाचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट. ठाण्यात जवळपास 35,000 रिक्षा आहेत. यातल्या बहुतेक रिक्षा चालकांचं वर्तन मगरुरीचं असतं अशी प्रवाशांची सर्रास तक्रार आहे. रिक्षा चालकांच्या मुजोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यातला पहिलाच प्रयोग ठाणे वाहतूक पोलिसांनी केलाय. यात त्यांनी 6 वाहतूक पोलिसांचा स्पेशल स्क्वॉड तयार केलाय. हा स्क्वॉड साध्या वेशात ग्राहक बनून शहरात विविध ठिकाणी रिक्षा चालकांच्या वर्तनावर लक्ष ठेवणार आहे. जे रिक्षा चालक भाडी नाकारतील तसंच प्रवाशांशी उद्धट वर्तन करतील त्यांच्यावर हे स्पेशल स्क्वॉड कारवाई करणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हा स्क्वॉड दर 15 दिवसांनी बदलणार आहे. अशाच प्रकारे एक महिला स्पेशल स्क्वॉडही नेमला जाणार आहे. आमचा स्क्वॉड जो आहे तो सध्या आम्ही 15 दिवसांसाठी तयार केलेला आहे. 15 दिवसानंतर स्क्वॉडची आम्ही इफिशियन्सी बघणार, त्यांचा सगळा परफॉर्मन्स बघणार आणि त्यानंतर आम्ही एक तर तो स्क्वॉड पुढच्या काही 5 दिवसांसाठी किंवा 10 दिवसांसाठी कंटिन्यू करणार, अदरवाइज आम्ही स्क्वॉड हा चेंज करणार. आमचा पुढे जाऊन असा पण प्रयत्न आहे की महिला पोलीस कॉन्स्टेबल पण जातील. ऑटोवाल्यांना वाटणार की ही महिला कस्टमर आहे पण ती महिला कॉन्स्टेबल असणार. तिच्यासोबत मुजोरीने वागणारा जो रिक्षावाला असेल त्याला रेड हँडेड आम्ही पकडू आणि त्यावेळेस आम्ही त्याला ताबडतोब कारवाई करू. गेल्या 3 दिवसात जवळपास 300 रिक्षा चालकांवर अशा प्रकारे या स्क्वॉडनं कारवाई केली आहे. संपूर्ण राज्यात ठाणे वाहतूक विभाग असा प्रयोग करणारा पहिला विभाग ठरला असून या प्रयोगामुळे मुजोर रिक्षा चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. तर या मोहिमेचा चांगला परिणाम ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे हे नक्की. कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. रिक्षा मिळण्यासाठी करावी लागणारी कसरत ही ठाणेकरांची सर्वात मोठी समस्या. झी मीडियाच्या टीमनं या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला तेव्हा त्यांना गरोदर महिला, वयोवृद्ध महिलांना रिक्षा चालक कसं भाडं नाकारून पुढे जातात हेही समोर आलं. ठाणेवासियांची जवळचे भाडे म्हणून रिक्षा चालकांनी भाडं नाकारणं ही सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे. झी मीडियाच्या टीमनं त्या ठिकाणी या स्क्वॉड बरोबर होती आणि या सर्व लोकांना या ठिकाणी रिक्षा तर या स्क्वॉडनं मिळवून दिलीच पण अशा रिक्षा चालकांवर कारवाईही केली. त्यामुळे ठाणेकरांनी या संकल्पनेचं स्वागत केलंय. जशी रेल्वे आपली जीवनवाहिका आहे तशी ठाणे शहरामध्ये रिक्षा खूप महत्त्वाचा प्रवासाचं काम करत असते पण त्या रिक्षा चालकच मजूर झाले त्यामुळे ठाणेकर त्रस्त झालेले आहेत. अनेक उपाययोजना वाहतूक शाखा RTO शाखेकडनं करण्यात येतात परंतु त्याला काही उत्तर मिळत नाही आहे. परंतु आता ट्रॅफिक विभागाने एक वेगळंच काम सुरू केलेलं आहे, एक वेगळा स्क्वॉड तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता हा रिक्षा चालक आहे, ह्याने भाडं नाकारलेलं आहे आणि हा स्पेशल स्क्वॉड आहे ट्रॅफिक विभागाचा. ह्याने सिव्हिल ड्रेसमध्ये हे रिक्षा स्वतः थांबवतात, स्वतः रिक्षामध्ये बसतात आणि जे भाडे नाकारतात त्यांच्यावरती अशा प्रकारे कारवाई केली जाते. मग अशा प्रकारे रिक्षा आणल्या जातात, अशा प्रकारे जे कारवाई केली जाते जे रिक्षा नाकारत त्यांना, मग अनेक उत्तरं देतात रिक्षावाले की आमचं गॅस संपलेलं आहे की आम्हाला इथे जायचं आहे. परंतु खरं उत्तर असं असतं की त्यांना लांबची भाडी पाहिजे असतात, जवळची भाडी नाकारलेली असतात आणि ह्याच्या आता सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस स्वतः पुढे येत आहेत आणि अशा रिक्षा चालकांची दंड वसूल करतायत किंवा त्याच्यावर कारवाई करतायत. सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस आता फिरणार आहेत आणि अशा रिक्षा चालकांवरती दंड आकारण्यात आहेत. 4 ते 5 जणांची ही टीम असणार आहे. प्रत्येक हप्त्याला ही टीम चेंज होणार आहे. त्याचबरोबर महिला पोलीसही अशा साध्या वेशामध्ये फिरणार आहेत रिक्षा चालकांवरती अंकुश ठेवण्यासाठी. आपल्यावर काही नागरिक आहेत त्यांच्यावर जाणून घ्या. खरं तर नवरदेवच आपल्याबरोबर आहे, त्याच्यावर जाणून घ्या. नवरदेव गेली अर्धा तास इथं उभा होता, त्यांच्यावर जाणून घ्या. मित्रा किती त्रास होता रिक्षा चालकांचा? एक तास झाला इथं आम्ही उभे आहे. रिक्षावाले एक पण कोण थांबत नव्हते. आता तुम्ही रिक्षा थांबले पण थांबले. आता 8 भेटले रिक्षा आम्हाला. हा म्हणजे आता नवरदेव म्हणून असं काय नाही, रिक्षा कधी थांबत नाही. ते स्टेशनला जायचं असेल ना तरी थांबत नाही. सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस फिरणार आहेत या रिक्षा चालकांची वसक ठेवण्यासाठी. तू एक ठाणेकर, तुला कसं वाटतं? ॲक्च्युली हे सामान्य माणसांसाठी त्यांनी जो स्टँड आता घेतला आहे तो नक्कीच एक वंदनीय आहे. कारण पोलीस स्वतः रस्त्यांवर सिव्हिल ड्रेसमध्ये उतरून ते नागरिकांची सेवा करत आहेत आणि आय होप नागरिकसुद्धा त्यांना नक्कीच सहकार्य करतील आणि रिक्षा कर्मचारीसुद्धा त्यांना नक्कीच सहकार्य करतील. भले ते जरी प्रत्येक वेळेला नकार देत असतील कुठेही न जाण्यासाठी, पण आता ते काही ना काहीतरी ठोस पाऊल उचलतात आहे तर ते नक्कीच अप्रिशिएट करण्यालायक आहे. झालं इकडे उभी आहे, रिक्षा मला मिळत नाही. रिक्षावाले काय बोलतात? आम्हाला जेवायला जायचंय, आम्ही लांबची भाडी घेतो, काही पण कारण सांगतात. करू
मधु रिक्षा त्यांच्या नक्कीच वचक बसणार आहेत. महाराष्ट्रातलं हे पोलिसांचं पहिलं पाऊल असणार आहे. ते जे असे ट्रॅफिक पोलीसवाले असं पाऊल उचलणार, तुम्ही बघू शकता. आत्ताच काही वेळातच आपण इथे उभे आहोत आणि किती जणांना रिक्षा चालकांना पकडलेलं आहे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे कारवाई आता पोलीस करणार आहेत. अशा प्रकारे उज्जतही रिक्षाचालक घालत असतात, परंतु आता कुठचे पोलीस त्यांना आता गय घालणार नाही आहेत आणि ट्रॅफिक पोलीस, वाहतूक पोलीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करणार आहेत. त्यामुळे आता ठाण्यामध्ये जे मजूर रिक्षाचालकांचा प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. मनीष सह कपिल राऊत, जी मीडिया, ठाणे.